नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे गावरान तडका या आपल्या रेसिपी चॅनल मध्ये। तर फ्रेंड्स, सध्या आपले रेसिपीचे व्हिडिओ अपलोड होत नाहीत, याचं कारण म्हणजे सध्या मी गावी आहे आणि गावी शेतामध्ये भरपूर कामं चालू आहेत, त्यामुळे सध्या आपले रेसिपीचे व्हिडिओज अपलोड होत नाहीत। तर सध्या मी शेतातील व्हिडिओ टाकत आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता इथे आम्ही भुईमूग लावलेला आहे। तर हा भुईमूग उन्हाळी भुईमूग आहे। आता साधारणतः जूनमध्ये हा भुईमूग काढायला येईल। तर गेल्या आठवडाभरापासून आम्ही भुईमूग खुरपत आहोत। तर भुईमूग खुरपायला आम्ही चौघी आहोत आणि भुईमुगामध्ये खूप गवत होतं। तर आज आमचा भुईमूग खुरपायचा होईल। पूर्ण भुईमूग खुरपेपर्यंत 8 दिवस गेलेले आहेत। तर सीताफळामध्ये काही भुईमूग टोभलेला आहे आणि सीताफळाच्या शेजारीच इथे दुसऱ्या शेतामध्ये थोडासा भुईमूग केलेला आहे। तर हा पूर्ण भुईमूग खुरपेपर्यंत 8 दिवस गेलेले आहेत फ्रेंड्स। आणि सध्या शेतात खूप कामे आहेत, त्यामुळे आपले रेसिपीचे व्हिडिओ अपलोड होत नाहीत, पण मी शेतातील व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर तुम्ही पाहू शकता आम्ही भुईमूग हा 8 दिवसामध्ये चौघींनी पूर्णपणे खुरपलेला आहे। तर आता भुईमूग खुरपून झाल्यानंतर डाळिंब खुरपायचे आहेत, तसेच डाळिंबाची बांधणी करायची आहे। तर सध्या शेतामध्ये खूप कामं आहेत आणि शेतातील काम करून रेसिपीचे व्हिडिओ बनवून अपलोड करणं हे शक्य नाही, कारण तुम्हाला तर माहितीच आहे व्हिडिओ करणं हे खूप सोपं आहे, पण त्या व्हिडिओचं एडिटिंग करणं, व्हिडिओला टायटल देणं, व्हिडिओला थंबनेल टाकणं यासाठी खूप जास्त वेळ लागतो। तर फ्रेंड्स, सध्या सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करतो, पण स्वयंपाक हा घाईघाई करतो, त्यामुळे व्हिडिओजला फोन पकडण्यासाठी कोणीच नसतं, म्हणून सध्या आपले रेसिपीचे व्हिडिओज अपलोड होत नाहीत, कारण सकाळी पटकन आवरून शेतात जायचं असतं आणि संध्याकाळी शेतातून आल्यानंतर पुन्हा स्वयंपाक करायचा असतो। स्वयंपाक झाल्यानंतर जेवणं भांडे करेपर्यंत साधारणतः 10-10:30 होतात, त्यामुळे आपण सध्या रेसिपीचे व्हिडिओ टाकत नाहीत। तर मुलेही शेतामध्ये आमच्यासोबत दिवसभर असतात आणि ते झाडाखाली अशा प्रकारे धमाल करतात। तर मुलांनी छोटा खड्डा खांदून त्यामध्ये सीताफळाचे पानं टाकून विहीर बनवलेली आहे। तर दिवसभर मुलं असं शेतामध्ये आमच्याबरोबर येतात आणि झाडाखाली बसून खेळतात। तर त्यांना वाटेल तो खेळ दिवसभर मुलं खेळतात। मुलांनीही सुट्टीमध्ये एन्जॉय केलेला आहे। इकडे आल्यानंतर मुलं अजिबात अभ्यास करत नाहीत, पूर्ण दिवसभर सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत भरपूर खेळतच असतात। तुम्ही पाहू शकता हा छोटा हिरो तर एवढी माती खेळतो, त्याला माती म्हटलं की खूप आनंद होतो। दिवसभर तो खूप माती चिखल खेळत असतो। तर आम्ही आलेलो साधारणतः 1-3 आठवडे झालेले आहे, तेव्हापासून मुलांनी भरपूर शेतामध्ये एन्जॉय केलेला आहे। मुलांनी खड्डे खांदून विहीर बनवलेली आहे, त्या विहिरीमध्ये पाणीही भरलेलं आहे। तर मुलं अशा प्रकारे दिवसभर शेतामध्ये खूप खेळत राहतात आणि फायनली आज आमचा भुईमुगही खुरपून झालेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आज मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। तर भुईमुगामध्ये आम्ही हावरी टाकलेली आहे, तर हावरी ही खूप छान आलेली आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हावरीचं रोप असतं, ही पांढरे फुलं येतात आणि त्या पांढऱ्या फुलांपासून हावरीचं बोंड तयार होतं आणि या बोंडामध्ये हावरी येते। तर हावरीलाच आपण तीळ म्हणतो। तर तिळापासून आपण लाडू, चिक्की, चटणी अशा भरपूर रेसिपी बनवत असतो।
तर आमचा भुईमूग हावरी खूप छान अशी बहरलेली आहे, तसे सीताफळ ही खूप मस्त आलेले आहेत। मागच्या वर्षी एकदम छोटे छोटे सीताफळ होते, तर ह्या वर्षी सीताफळाचे रोपटे हे कमरेला लागत आहेत, एवढे मोठे झालेले आहेत। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।